प्रभुची स्तुती असो. प्रभुच्या नावाला धन्यवाद देऊया. प्रभुने आपणा सर्वांना, मला, आपल्या सर्व कुटुंबाला परमेश्वराने आशीर्वादित ठेवलेलं असेल असा माझा पूर्ण विश्वास आहे. आपण परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. आपण त्याची प्रार्थना करूया. आकाश पृथ्वीच्या उत्पन्न करत्या जीवन प्रभू देवप्पा, तुझी उपकार स्तुती करते प्रभू. सुंदर दिवस तो आमच्या जीवनाला परत एकदा जोडलेला आहे, त्याबद्दल मी उपकार मानते प्रभू. तुझं वचन घेऊन देवप्पा आज मी या ठिकाणी आले असताना देवप्पा या वचनावर तुझा आशीर्वाद असू दे. माझ्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द देवप्पा, विचार आणि अंतकरणातून निघणारे प्रत्येक विचार देवप्पा ते देवप्पा आशीर्वादित कर. आणि जे ऐकत आहेत आम्ही त्या सर्व ऐकणाऱ्यांना देवप्पा ह्या वचनाचा मानणं मिळू दे देवप्पा. आणि भोग नितो पीठ कर देवप्पा. आणि देवप्पा ह्या वचनाचा देवप्पा आशीर्वाद आणि आशीर्वादित असू कर. संपूर्ण वेळ देवप्पा मी तुझ्या हाती सोपून देते. तरणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात प्रार्थना करते नाही बाबा, आमेन. परत एकदा प्रभूची स्तुती करूया. प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया. परमेश्वराने आपल्याला आजपर्यंत ठेवलेलं आहे ना का, आपण त्याच्यावर विश्वास ठेवून आपण आज जगत आहोत. आपल्याला प्रत्येक दिवस आपल्याला माहित आहे की त्याच्या आशेवर आपण जगत आहोत, त्याच्या विश्वासावर जगत आहोत, त्याच्या वचनावर आपण विश्वास ठेवून आपण जगत आहोत. आणि होय, खरोखर आपल्याला आपला देव किती महान आहे हे आपल्याला सर्वांना ठाऊक आहे. असंच आज आपण एक उदाहरण घेणार आहोत पवित्र शास्त्रामधून, किंवा एक आपण गोष्ट ऐकणार आहोत की त्या विश्वासाने आपण किती आतापर्यंत आपण किती आपण आशीर्वादित झालेलो आहोत. आणि आज आपण थोडक्यात आपण आज मनन करणार आहोत विश्वास या वचनावर. आणि विश्वासाच्या वडिलांकडून विश्वासू लोकांना अनेक गोष्टी शिकता येतात नाही का. आपले जर वडील विश्वासू आहेत किंवा ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे आहेत तर आपण त्यांच्याकडून पुष्कळ गोष्टी शिकू शकतो की त्यांचा विश्वास कसा वाढला, त्यांनी आज्ञापालन कसं केलं, त्यांनी कसा विश्वास ऐकला, ऐकल्याने विश्वास मिळालेला हे आपण आपल्या वडिलांकडून किंवा आपल्या घरचे किंवा आपले जे वडील आजोबा आजी आहेत किंवा त्यांच्याकडून आपल्यापर्यंत हा विश्वास आलेला आहे. आणि तो फक्त देवावर विश्वास ठेवल्यामुळे विश्वास ठेवणारा आणि असा एक विश्वासू असा आहे जो पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेला आहे किंवा दाखवलेला आहे. आज त्याच्यावर आपण मनन करणार आहोत. तो फक्त देवावर विश्वास ठेवल्यामुळे विश्वास ठेवणाऱ्या सर्वांचा तो पिता बनलेला आहे. आणि त्याच्याकडून आपण आज काय शिकू शकतो किंवा काय शिकणार आहोत हे आज आपण पाहणार आहोत. आणि आपल्याला परमेश्वर ह्या वचनाद्वारे आपण आपल्याला काय सांगू इच्छित आहे हे आपण आज बघणार आहोत. ओ, तुम्ही बरोबर ओळखला असणार तो कोण आहे, अब्राहम. अब्राहम जो देवाचा मित्र असा ओळखला जाणार असा हा अब्राहम. आपण त्याची पार्श्वभूमी पाहणार आहोत की अब्राहम कोण होता किंवा काय. अब्राहम पवित्र शास्त्रामध्ये प्रथम त्याचं नाव अब्राहम लिहिलेलं आहे. अब्राहम म्हणजे श्रेष्ठ पिता. पण जेव्हा देवाने अब्राहमचे नाव अब्राहम झाले तेव्हा त्याचा अर्थ आहे की अनेकांचा पिता, राष्ट्रांचा पिता असं लिहिलेलं आहे. आणि जवळजवळ तो त्याचं नाव जेव्हा बदललं देवाने तेव्हा तो जवळजवळ 99 वर्षाचा होता. अब्राहमाची पत्नी होती सारा किंवा साराय. आणि साराय वयाच्या जवळजवळ 90 वर्षी तिचं नाव बदललं गेलं, जे देवाने त्याचं नाव बदललेलं आहे. तिचं नाव काय झालं, सारा. ती जवळजवळ 127 वर्षापर्यंत जगली. आणि अब्राहमाच्या अजून एक पत्नी होती कटुरा. आणि अनेक उपपत्न्या देखील होता. त्या अब्राहमाचा एक धर्म अब्राहमाचा धर्म होता काय, यहुदी धर्म होता किंवा अब्राहमिक धर्माचा तो हिब्रू कुलपिता होता. त्याच्या वडिलांचं नाव तेरह होते आणि आईचं नाव त्याच्या अमतलाई असं होतं. त्याचा जन्म ऊर या देशात झालेला आहे असा हा अब्राहम. आणि त्याला अब्राहमाला 86 वर्षाचा जन्म होता तेव्हा त्याचा त्याला हगार या दासीपासून पुत्र झाला. त्याचं नाव त्याने इश्माईल ठेवलं. आणि जेव्हा तो 100 वर्षाचा होता तेव्हा त्याचा मुलगा इसहाक त्याची पत्नी सारा हिच्याद्वारे तो जन्मला. तसंच त्याला अब्राहमाला अनेक कटुरेपासून झालेले लेकर होते किंवा उपपत्न्यापासून झालेले अनेक लेकर होते. आणि अब्राहमाची जवळजवळ सुंता देखील झाली होती जी 99 वर्षी झाली होती.
आणि ह्या अब्रामाचा संपूर्ण जीवन क्रम किंवा त्याची वंशावळ पासून त्याचा मृत्यू किंवा त्याची पुढची वंशावळ असं संपूर्ण इतिहास हा जो अब्रामाचा आहे तो संपूर्ण उत्पत्तीच्या 11व्या अध्यापासून जवळजवळ सुरुवात झालेली आहे आणि नोहाच्या नंतर जवळजवळ हा अब्राम 9व्या जनरेशन किंवा 9वी उत्पत्ती किंवा 9वी त्याची वंशावळ असेल असा हा अब्राहम त्याला अब्राहमाला इसाकापासून नातवंड देखील झाले जो याकोब आणि एसाव होते आणि याकोबापासून 12 पुत्र याकोबाला झाले त्याच्यानंतर एसावाला झाले असा हा मोठा परिवार हा अब्राहमाचा होता अब्राहमाचा भाऊ देखील होते अब्राहमाला हारान आणि नहोर आणि तो जवळजवळ मकपेलेच्या गुहेमध्ये हेब्रोनच्या जवळ जे मकपेलेची गुहे जे हित्ती लोकांपासून अब्राहमाने विकत घेतली त्या ठिकाणी त्या गुहेमध्ये किंवा त्या ठिकाणी मकपेलेच्या या ठिकाणी अब्राहम जवळजवळ 175 वर्षाचा असताना मेला त्यास त्या गुहेमध्ये त्यांनी साराला देखील त्या गुहेमध्ये पुरला आणि त्याला देखील त्याच्या लेकरांनी जो इस्माईल आणि आयझॅक किंवा इसाक या दोघांनी त्याला त्या ठिकाणी पुलासा हा त्याची ही पार्श्वभूमी आहे त्याच्या संबंधाने त्याच्या त्याचे जे वडील होते अब्राहमाचे जो 13 नाव होतं त्याचं 13ने त्याचा मुलगा अब्राहम आणि त्याचा मुलगा हारोन त्याचा मुलगा लोट आणि त्याचा मुलगा अब्राहमाची बायको सारा याला घेतले आणि ते त्याच्याबरोबर कनान देशात जाण्यासाठी खासदी लोकांच्या ऊर हून निघाले आणि ते हारण्यात आले आणि तेथेच ते राहिले हा सर्व परिवार जो अतिशय श्रीमंत होता त्याच्याकडे गुरेढोरे भरपूर होते सोनं चांदी भरपूर होतं असा हा अब्राहमाचे वडील होते जे आपल्या मुलांना घेऊन हारान येथे राहिले आणि ऊर देशातून निघालेले जिथं अब्राहमाचा जन्म झाला आणि हारान येथे येऊन ते सर्व स्थायिक झाले परंतु देवाने त्याला 12व्या अध्यायात आपण पाहतो उत्पत्तीच्या अध्यायात की त्यांनी परमेश्वराने अब्राहमाला सांगितले किंवा बोलवलं त्याला सांगितलं की तू आता ह्या देशातून निघ उत्पत्तीच्या 12व्या अध्यायामध्ये लिहिले की देवाने त्याला सांगितलं आता या प्रवासाला निघायचं आता तू ह्या ठिकाणी राहू नको तू आता निघ त्यावेळी अब्राहम जवळजवळ 75 वर्षाचा होता जेव्हा देवाने त्याला त्याचे घर आणि हारान सोडायला सांगितले त्यावेळी अब्राहमाने एक प्रश्न देखील त्या ठिकाणी देवाला केला नाही की मला तू ह्या ठिकाणातून आता मला कुठे नेत आहेस काही नाही अब्राहमाला जेव्हा देवाने सांगितलं की तू ह्या ठिकाणातून निघ मी जा दाखवत त्या देशात मी तुला घेऊन जातो तेवढ्याच वर त्यांनी आज्ञा पाळली देवाची आणि त्यावर विश्वास ठेवून तो निघालेला आहे आणि एक विश्वास ज्याने यामुळं काय झालं अनेक गोष्टींची सुरुवात झाली फक्त त्याच्या एवढ्या एका विश्वासामुळे अब्राहमाचा विश्वास काय एकदम उल्लेखनीय आहे खरं त्याने देवावर अशा वेळी विश्वास ठेवला की ज्यावेळी त्या ठिकाणी त्याला सुवार्थ सांगणार कोण नव्हतं किंवा विश्वासाच्या बाबतीत कोणी लक्ष देणार नव्हतं किंवा अजून त्याला सांगणार नव्हतं किंवा जेव्हा विश्वास ठेवणारे असे दुसरे कोणी नव्हते त्यावेळी त्यांनी फक्त देवावर विश्वास ठेवला आणि ते खूप एक विलक्षणीय आहे आणि विशेषतः आपल्यापैकी अनेकांसाठी जे आपण पुरावा पाहिल्याशिवाय विश्वास ठेवू शकत नाही पण त्यांनी विश्वास ठेवला आपण एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवतो ना एक मला पुरावा दाखव तरच मी तो विश्वास ठेवेन पण या ठिकाणी काय झालेलं आहे अब्राहमाला काहीही पुरावा किंवा काहीही जी गोष्टची गरज नव्हती त्यांनी फक्त देवाच्या आवाजावर देवाच्या वचनावर त्याच्या विश्वास त्याच्यावर विश्वास ठेवून तो निघालेला आहे फार विश्वास हा फार मोठा आपल्या ह्या ख्रिस्ती धर्मामध्ये विश्वास फार मोठा आहे कारण विश्वासाशिवाय कोणतीही गोष्ट नाही आहे आपल्या जीवनामध्ये आपण फक्त आपल्याला विश्वास आणि आशा आहे की देवाच्या वचनावर त्याच्या विश्वासाने बऱ्याच गोष्टींची सुरुवात देखील झाली जेव्हा आपण त्याच्याकडे अब्राहमाकडे पाहतो तेव्हा त्याचा विश्वास आपल्यातील अनेक महान गोष्टींच्या सुरुवातीला काय झालेलं आहे सुरुवातीस प्रोत्साहन मिळालेलं आहे आणि आपल्या ह्या विश्वासाला प्रोत्साहन मिळण्यासारखं आहे अब्राहमाच्या विश्वासातून आणि काही महत्वाच्या गोष्टी आपण आज आपण बघणार आहोत की अजून काय आहे विश्वासानं अब्राहमाने अनेक राष्ट्रांचा पिता बनला आहे
ज्या रोमकराच्या 14व्या अध्याय आणि 18व्या वचनात लिहिले की ज्याने आशीच्या विरुद्ध आशेवर विश्वास ठेवला जेणेकरून तो अनेक राष्ट्रांचा पिता बनला, तुझे वंशज असेच होतील. अब्रामाला दिलेला आशीर्वाद होता आणि त्यांनी काय केलेलं आहे, एवढ्या एका विश्वासाने अनेक राष्ट्रांचा तो काय झालेला आहे, पिता झालेला आहे. देवाने अब्रामाला सांगितले की तो त्याला अनेक राष्ट्रांचा पिता बनवेल, तरी ज्याला अद्याप मूल नव्हतं, त्याची पत्नी ही सारा वाज होती, जवळजवळ ती अगदीच म्हातारे झालेले होते, जवळजवळ 80-90 वर्षाचे झालेले होते, तरीही अब्रामाने विश्वास ठेवला. आपण पाहू शकतो उत्पत्तीच्या 11व्या अध्यायात आणि 30व्या वचनात हे दोघही त्यांना लेकरं नव्हतं, तरी अब्रामाने देवावर विश्वास ठेवला. आकाशातील ताऱ्याशिवाय त्याच्यासमोर कोणताही पुरावा नसताना त्याने त्याला त्याच्या शब्दावर विश्वास ठेवला. कोणाच्या? देवाच्या शब्दावर विश्वास ठेवला. त्याला फक्त पुरावा होता की आकाशात तारे किती आहेत, किंवा समुद्रात ज्या जी वाळू आहे ते वाळूचे कण किती आहेत, तेवढ्यापर्यंत मी तुझी प्रजा वाढवीन. तोपर्यंत त्याला लेकरून होतं, म्हातारा होता, वयस्कर झालेला होता, तरी त्यांनी विश्वास ठेवला, देवाच्या शब्दावर विश्वास ठेवला. उत्पत्तीच्या 15:5 मध्ये लिहिलेलं आहे की पहा, प्रभूचे वचन त्याच्याकडे आले की तो तुझा वारस होणार नाही, जो तुझ्या शरीरातून येईल तुझा वारस होईल. मग त्याने त्याला बाहेर आणले, म्हणजे देवाने आणि अब्रामाला दाखवलं आणि आता बघ आकाशाकडे, जर तुला मोजता येत असेल तर मोज हे तारे, आणि तो त्याला म्हणाला तुझे वंशज असेच होतील. ताऱ्या इतकी तारे आपण मोजू शकतो का? नाही. किती तारे आहेत आकाशात? आपण रोज आकाशाकडे पाहिलं तर आपल्याला नवीन हे स्पेस किंवा नवीन आकाश आपल्याला दिसतं, नवीन तारे दिसतात रोजच्या रोज. 365 दिवस आपल्याला परमेश्वर ह्या संपूर्ण या स्पेस मधून आपल्याला फिरवतो. आपण रोज जर बघितलं आपल्याला तारे मोजता येतील का? नाही. तसंच अब्रामाला हा काय झालेला आहे, देवाने शब्द दिला आणि वचन दिलं की मी तुझा वंशज देईन. जो आणि त्याला लेकरू देखील नव्हतं तोपर्यंत, तरी देखील त्यांनी देवावर विश्वास ठेवला आणि विश्वासाने अब्रामाला धार्मिकतेचे श्रेय देण्यात आले. उत्पत्ती 15:6 मध्ये लिहिले की त्याने प्रभूवर विश्वास ठेवला, देवावर विश्वास ठेवला आणि त्याने ते त्याच्यासाठी नीतिमत्व मानले. हा किती महान त्याचा विश्वास, देवाने काय केला, नीतिमत्व मानलेलं आहे. दुसऱ्या करिंथीकराच्या 5:21 मध्ये लिहिलेलं आपल्याला सांगते की देवाने ज्याला पाप माहित नव्हते त्याला आपल्यासाठी पाप केलं. कोण? येशू ख्रिस्त. आणि जेणेकरून आपण त्याच्यामध्ये देवाचे नीतिमत्व व्हावे. ख्रिस्ताद्वारे आपल्याला नीतिमान बनवले देवाने, नाही का? जर आपल्याला ख्रिस्तामध्ये नीतिमान व्हायचं असेल तर आपण त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. अब्राहम ज्याचा जन्म ख्रिस्ताची पृथ्वीची सेवा होण्याच्या खूप अगोदर झाला आहे, अब्राहम देवावर विश्वास ठेवून नीतिमान बनला होता. अब्राहमाच्या विश्वासाने त्याला इस्रायलचा पिता बनवला, ज्याच्यापासून जगाचा तारणहार जन्माला आलेला आहे. हा किती आशीर्वाद, मोठा आशीर्वाद. फक्त तेवढ्या एका विश्वासावर, एका शब्दाच्या विश्वासावर, देवाच्या शब्दावर त्यांनी विश्वास ठेवला आणि तो त्याच्या वंशजातून येशू ख्रिस्त जन्मलेला आहे. त्याचा अर्थ असा की आपल्याला विश्वास असणं किती आवश्यक आहे आपल्या जीवनात. आध्यात्मिक विश्वास, धार्मिक विश्वास, येशू ख्रिस्तावर विश्वास, त्रैक्यावर विश्वास असणं फार महत्वाचं आहे. आणि हे विश्वास आपल्याला ऐकण्याने मिळतो, देवाचं वचन ऐकल्याने मिळतं, देवाचं वचन वाचल्याने मिळतं. देवावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. अब्रामाने देवाच्या शब्दावर विश्वास ठेवला आणि देवाच्या वचनावर आपण देखील विश्वास ठेवूया. विश्वासाने अब्रामाला देवाने दिलेले वचन मिळाले. उत्पत्तीच्या 12:1 आणि 1-3 मध्ये देवाने अब्रामाला संबोधलं, तेव्हा अब्रामाने अज्ञाताच्या भीतीने देवाला नकार दिला का? नाही. त्याला पुढचं काहीच माहित नव्हतं, पण नाही म्हणाला का तो? नाही. तर त्यांनी देवाची आज्ञा पाळली, त्यांनी लगेच सगळं जागा सोडली आणि निघाला. देव दाखवल त्या देशाला मी जाईन आणि मला जर वचन दिलेलं आहे देवानी की मी तुला राष्ट्रांचा पिता बनवेल, अनेक लेकरांचा पिता बनवेल, तुला लेकर होईल, तेवढ्यावर त्यांनी विश्वास ठेवला आणि तो नीतिमत्व, नीतिमान असा गणला गेलेला आहे.
उत्पत्तीच्या 12:4 मध्ये लिहिलेले परमेश्वर त्याच्याशी बोलल्याप्रमाणे अब्राहम हारानातून निघाला तेव्हा तो किती वर्षाचा होता? 75 वर्षाचा होता. इब्री लोकाच्या 11:1 मध्ये लिहिलेले विश्वासाने अब्राहमाने अज्ञा पाडी तेव्हा त्याला वतन मिळाले, मिळेल त्या ठिकाणी जाण्यासाठी बोलवण्यात आले आणि ते तो कोठे जात आहे हे त्याला माहित नसताना तो तिथून निघाला. कुठून? हारानात मधून. तरी पण अब्राहम जो होता हा मनुष्य होता, नाही का? त्याच्यामध्ये मनुष्यापैकी गुण पण होते. त्याच्यामधले जसे आपण म्हणतो प्लस पॉइंट आहे तसे त्याच्याकडे मायनस पॉइंट पण होते. त्यांनी दोन ठिकाणी खोट देखील बोलला आणि अविश्वास दाखवलेला आहे. अब्राहमाने देवावर हसला आणि त्या स्वामीने त्याची सारा देखील हसली आणि देवाने त्याचे ऐकले. अब्राहमाने त्याची पत्नी त्याची बहीण असल्याचं त्यांनी दोनदा खोट बोललेलं आहे. आपण पाहू शकतो उत्पत्तीच्या 17 अध्यायामध्ये आणि 17 अध्याय आणि 18 अध्यायामध्ये अब्राहम आणि सारा दोघे असले जेव्हा देवाने त्यांना सांगितले की त्यांना म्हातारपणात मूल होईल. देवाच्या योजनेवर त्याच्या हसण्याने त्यांचा अविश्वास दिसून आला, परंतु देवाला जे करायचं आहे ते तो करू शकतो. मग तुम्ही हसा किंवा तुम्ही काही ठेवा, पण देवाने जेव्हा त्याला प्रॉमिस दिलेलं आहे किंवा वचन दिलेलं आहे, अभिवचन दिलेलं आहे की मी तुला राष्ट्रांचा पिता बनवणार, तर तो बनवणारच आणि तो हे करणार. त्याचे कोणतेही वचन अभिवचन ही खोटी ठरले नाही. कोणतेही अभिवचन त्यांनी जे सांगितलं ते त्यांनी केलेलं आहे. किती जरी लोकांनी शास्त्रामधले जे संदेश ठेवून गेले, किती जरी लोकांनी काही काही लोकांनी कितीतरी खोटं बोलले, कितीतरी वाईट मार्गाला गेले, पण देवाने त्याला परत आणलं. त्यांना जे वचन दिलं ते वचन देवापानी पूर्ण केलेलं आहे. परमेश्वराने अब्रामाला त्याची पत्नी सारा द्वारे पुत्र देण्याचं वचन दिलं आणि त्याचा अविश्वास असूनही त्याने त्याचे वचन मोडले नाही. परमेश्वराने त्याचं वचन मोडलं नाही. लोक विश्वास ठेवण्यास किंवा न ठेवण्यास स्वतंत्र आहेत, परंतु देवाच्या योजना कधीही बदलत नाही. मी देवावर विश्वास ठेवायचा किंवा नाही ठेवायचा, मी कोणत्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा किंवा नाही ठेवायचा, ह्यासाठी आपण स्वतंत्र आहोत. पण जर देवाने एक योजना आपल्यासाठी आखलेली असेल तर ते तो तू आपल्या जीवनात तो पूर्ण करणारच. जरी अब्राहम त्याच्या अनेक वंशजांना पाहण्यासाठी फार काळ जगला नाही, तो 175 वर्ष जगला, पण त्या काळामध्ये त्यांनी काय पाहिलेलं असेल? फक्त इसाक पाहिलाय, ज्याचा मुलगा त्याचा झाला. त्याच्यानंतर इसाकाचं जे लेकरं जन्मली ते पाहिले असतील, पण त्याचं पुढचे जे वंश अनेकांचा पिता बनणार होता किंवा ते बघायला तो जगला नाही. आम्हाला माहिती की देवाने त्याला हे वचन ते दिलं होतं ते पूर्ण केलं, कारण आता आपण पाहू शकतो की हो, अब्रामापासून येशू ख्रिस्तापर्यंत किती वंशावळ झाल्या. बापरे, इतके लेकर झाले. लेकरांचे लेकर अब्रामाला दिलेलं देवाने, देवापानी दिलेलं जे वचन होतं ते देवापानी पूर्ण केलं हे आज आपण पाहू शकतो. आम्ही आज मसीहावर विश्वास ठेवतो, येशूवर विश्वास ठेवणारे लोक आहोत. आम्ही पुरावा आहोत की देवाने अब्रामाला सांगितले ते तो त्याने अनेक राष्ट्रांचा पिता होणार आणि ते त्याने त्याला बनवले देखील. याकोबाच्या पत्रामध्ये 2:23 याकोबाने अब्रामाला देवाचा मित्र असे संबोधले. याकोबाच्या पत्रात याकोबाने काय लिहिलेलं आहे? अब्रामाने देवाला त्याचा मित्र संबोधलाय. बघा, मित्र आपण मित्र जर असतो आपण एकमेकाशी किती जवळीक असतो, नाही का? आपण एकमेकाशी किती आपल्या सगळ्या गहन गोष्टी आपण बोलतो मित्रांशी. आपला मित्र जवळचा असतो, त्याला आपण किती प्रेम करतो. अब्राहमाला देवाचा मित्र असं म्हटलेलं आहे. हे शीर्षक पवित्र शास्त्रात इतर कोणालाही वापरलेलं नाही, परंतु सर्व पिढ्यांमध्ये विश्वासणाऱ्यांना त्यांनी अब्राहमाची मुलं असे म्हटलेलं आहे. आपण पाहू शकतो गलतीकाराच्या 3:7 पवित्र शास्त्रात अब्राहमाचे महत्व आणि मुक्ती आणि त्याचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. आपण पाहू शकतो अब्राहमाचं महत्व आणि जी मुक्ती मिळालेली आपल्याला येशू ख्रिस्ताद्वारे ती आपण पाहू शकतो. किती लांबपर्यंत अब्राहमाचा वंश आला, नाही का? आपण आतापर्यंत पाहू शकतो कितीपर्यंत कुठपर्यंत आलेला आहे. अब्राहमाच्या जीवनातून आपण आणखीन एक गोष्ट शिकतो, ती म्हणजे विश्वास हा अनुवंशिक नाही. मत्ते लूक योहान मध्ये आपण शिकतो की तारव म्हणण्यासाठी अब्राहमाचे शारीरिक वंशज असणं पुरे नाही. मी ख्रिस्ती घरात वाढलेले आहे, माझे आई वडील ख्रिस्ती आहेत, माझे पंजोबा आजोबा सगळे मागचे 4-5 पिढ्या ख्रिस्ती आहेत,
आपण देवाच्या सहवासात प्रवेश कर, त्यामुळे आपण तो विश्वास घेऊन आपण पुढे आलेलो आहे. पण त्यांच्या विश्वासामुळे माझं तारण नाही, माझा पर्सनली वैयक्तिक तारणारा म्हणून विश्वासाने आपण कबूल करायचं आहे. देवाच्या सहवासात आपण नुसतं तेवढ्या विश्वास ठेवून पूर्ण नाही, किंवा दुसऱ्याच्या विश्वासावर आधारित आपल्याला सार्वकालिक जीवन मिळणार नाही. देव आपल्याला वाचवण्यासाठी वैयक्तिक तारणार आहे, वैयक्तिक विश्वास आहे, वैयक्तिक तारणारा. त्याच्यात विश्वासामुळे माझं तारण नाही होणार, पण माझ्या विश्वासाने माझं तारण होणार आहे. तर आपला हा विश्वास हा वैयक्तिक असला पाहिजे, जो आपल्या प्रभूवर असला पाहिजे, जो आपल्याला आपण त्याची आज्ञा पाळल्याने आपण विश्वास ठेवायचा आहे. आपल्याला मोठी आशा पण दिली, त्या आशेकडे आपण जायचं आहे. रोमकराच्या 9व्या अध्यायात आणि 7व्या वचनामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे पावलाने, अब्राहमाचा वापर त्याने तिथे केलाय, जिथे तो म्हणते की अब्राहमाचे वंशज सर्वजण तारणासाठी निवडले गेले नाही. ज्यांना तारण मिळेल त्यांना देव सार्वभौमपणे निवडतं, परंतु जे तारण अब्राहमाने आपल्या जीवनात वापरलेल्या विश्वासाद्वारे प्राप्त झाले. आपल्या जीवनात तारण कशामुळे? स्वतःच्या विश्वासाने मिळणार आहे. आपण पाहतो की याकोबाच्या पत्रात आपण आताच वाचले की अब्राहमाचे जीवन एक उदाहरण म्हणून वापरले, कृतीशिवाय विश्वास मृत आहे. आपण याकोबाच्या पत्रात दुसऱ्या अध्यायामध्ये 21-23 मध्ये वाचू शकतो की कृतीशिवाय विश्वास मृत आहे. आणि ज्याने मोरिया डोंगरावर अब्राहमाने आणि इसाकाची कथा आपल्याला सर्वांना माहिती आहे. आणि विश्वासाचा परिणाम अज्ञात पालनाच्या चांगल्या कृतीमध्ये झाला पाहिजे. विश्वासाचा परिणाम काय? अज्ञा पालन केलं पाहिजे, आणि अज्ञा के पाळल्याने आपण ती कृतीमध्ये उतरवलं पाहिजे. नुसतंच आपण विश्वास ठेवून बसायचं नाही, आपण अज्ञा देखील पाळल्या पाहिजे. नुसतं त्यांनी जर याप्रमाणे विश्वास ठेवला असता आणि अज्ञा पाळली नसती त्यांनी, आज आपल्याला देखील हाच प्रश्न आहे की आपल्याला विश्वास हवाय. विश्वास जर पाहिजे असणारा परमेश्वरावर जर विश्वास ठेवून जागायचा आहे, तर आपण त्याच्या आज्ञा देखील पाळायला पाहिजे. आपल्याला पवित्र शास्त्रात पुष्कळ आज्ञा दिलेल्या आहेत, आपण त्या आज्ञा पाळल्या पाहिजे. आज्ञा पाळणे म्हणजे काय करायचं? कृती करणे सांगितले. तू आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर, आपल्यापेक्षा अधिक तू शेजाऱ्यावर प्रीती कर, आज्ञा दिलेली आहे. माझ्या मागे या, आज्ञा दिलेली आहे. या सगळ्या आज्ञा आपण पाळल्या पाहिजेत. आणि 10 आज्ञा पण पुष्कळ दिलेल्या आहेत, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत. ह्या आज्ञा पाळायला पाहिजे. या आज्ञा म्हणजे काय? कृती करणं आहे. म्हणजे आज्ञा पालनाच्या चांगल्या कृतीमध्ये आपला विश्वासाचा परिणाम आज्ञा पालनाच्या चांगल्या कृतीमध्ये झाला पाहिजे. जो जिवंत विश्वास आपला दर्शवितो किंवा आपण प्रकट करतो. अब्राहमाला नीतिमान ठरण्यासाठी आणि त्याच्या देवाच्या नजरेत नीतिमान मानण्यासाठी विश्वास पुरा होता. आपण पाहू शकतो उत्पत्तीच्या 15:6 त्याच विश्वासाने त्याला कृती करण्यास प्रवृत्त केले, कारण त्याने आपला मुलगा इसाक याला बलिदान देण्याच्या देवाच्या आज्ञेचं पालन केलं. अब्राहम त्याच्या विश्वासाने नीतिमान ठरला आणि त्याचा विश्वास त्याच्या कृतीद्वारे सिद्ध झाला. अब्राहमाने आज्ञा पाळली इसाकाला बलिदान देण्याचं, आणि त्या ठिकाणी देवाने त्याला थांबवलं आणि त्याचं विश्वासाची त्यांनी परीक्षा घेतली. नाही का? देवाने त्यांनी कृतीमध्ये आज्ञा पालन केली आणि त्यांनी कृती करण्यास तो तयार झाला. लेकराला, स्वतःच्या लेकराला इतक्या म्हातारपणात जन्मलेला जो मुलगा होता त्याचा, आणि तो 100 जास्त वयाचा होता ज्यावेळी त्यांनी अब्राहम आपल्या मुलाला बलिदान करण्यासाठी त्या मोरिया डोंगरावर घेऊन गेला. आणि आपण पाहतो की अब्राहमाने एक अनुकरणीय व्यक्ती होता, तो अनुकरण करणार होता, तो आज्ञा पालन करणार होता. त्याच्या धार्मिकतेमध्ये आणि किंवा पूर्ण परिपूर्ण जीवनात आपण पाहिलं, त्यांनी त्याच्या थोड्या चुका होत्या किंवा कमतरता होती त्याच्या जीवनामध्ये, परंतु त्याचं जीवन ख्रिस्ती जीवनातील अनेक सत्य स्पष्ट करतं. ते पृथ्वीवरील लाखो लोकांपैकी देवाने अब्राहमाला आशीर्वाद देण्यासाठी निवडलं. अब्राहमाने हे देवाच्या अभिवचनावर विश्वास आणि आशेचे जीवंत उदाहरण आहे. अब्राहम हे काय? आशेचं आणि विश्वासाचं एक जिवंत उदाहरण आहे. आणि देवाच्या अभिवचनावर त्यांनी विश्वास ठेवला. आपण पाहू शकतो 11:11-8 पुढे आपलं जीवन असं जगलं पाहिजे की जेव्हा आपण आपल्या जीवनाच्या शेवटी पोहोचतो, जेव्हा अब्राहमाने आपला विश्वास इतरांसाठी चिरस्थायी वारसा म्हणून ठेवला. आपल्या जीवनाचा जेव्हा शेवट असतो, होत असतो, किंवा आपण प्रभूच्या हातात आपलं जीवन देऊ शक देतो, जेव्हा आपला मृत्यू व्हायच्या वेळी,
त्यावेळी आपला हा विश्वास आपला जीवनातला जो विश्वास आहे तो शेवटपर्यंत राहायला पाहिजे आणि हा विश्वास इतरांना देखील आपला वारस म्हणून आपण पुढे दिला पाहिजे की बाबा माझे आई वडील खूप विश्वासू होते शेवटपर्यंत त्यांनी विश्वासात राहिले त्यांनी देवाच्या आज्ञा पाळली त्यांनी देवाच्या आज्ञा पाळून त्यांनी आपला विश्वास प्रकट केला आणि ह्याच विश्वास आज आपण आपल्यामध्ये देखील आला पाहिजे आणि आपल्यानंतर आपल्या पुढच्या पिढीमध्ये देखील हा विश्वास आपण पुढे दिला पाहिजे. आज आपल्यासाठी मग ह्या सगळ्या गोष्टीचं काय अर्थ आहे केवळ येशू ख्रिस्तावर विश्वासाच्या आधारावर पापी लोकांना नीतिमान घोषित करते. जेव्हा देव आपल्याकडे ख्रिस्तामध्ये विश्वासणारे म्हणून पाहतो तेव्हा असं दिसते की आम्ही कधीही पाप केलं नाही. आपल्या फक्त येशू ख्रिस्ताच्या विश्वासाच्या आधारावर आपण पापी लोक काय झाले नीतिमान घोषित झाले आपण त्याच्या विश्वासावर. आणि देवाने फक्त आपल्याला आपला पाप करणार तर आपल्यामध्ये असलेला येशू ख्रिस्त पाहणार आहे ते ख्रिस्तावरचा विश्वास तो पाहणार आहे. आणि आपण कधीही पाप केले नाही किंवा आपल्याला नीतिमानपणाचा प्रत्येक लाभ मिळतो त्यामुळे आपल्याला नीतिमानपणाचा प्रत्येक लाभ मिळतो. यामध्ये देवासोबत शांती असणं किंवा शांती त्याच्यामध्ये आपल्यामध्ये त्याच्यामध्ये आपण प्रवेश करणं त्याच्यात आशा आणि दुःखात आनंद मानण्यास शिकणं देवाला सन्मान देणार आपलं चरित्र विकसित करणं आणि त्याचे प्रेम असणं या सगळ्या गोष्टीचा त्यामध्ये समावेश आहे. जेव्हा आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो तेव्हा देव आपल्याला काय करतोय आपल्याला आपल्यामध्ये ख्रिस्तामध्ये विश्वास आहे हे पाहतो आणि मग तो आपलं पाप आपण केलं नाही हे त्याला दिसत नाही पण त्याला आपल्या मधला नीतिमानपणा दिसतो कारण आपण येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो. तो आपला आपले पाप आपले येशू ख्रिस्ताने आपले सर्व पाप आपल्यावर घेतले नाही का आणि आपल्यासाठी तो मध्यस्थी करत आहे. तेव्हा देव आपल्याला काय करत आहे आपल्यामध्ये येशू ख्रिस्ताचं रक्त आहे का आपल्यामध्ये येशूचा विश्वास आहे का हे पाहतो. आणि त्याने आपल्याला काय केलेलं आहे नीतिमान बनण्यासाठी आपल्याला तयार केलेला आहे. अब्राहमाचा विश्वास आपल्याशी अनेक गोष्टी सांगतो. आपण देवावर विश्वास ठेवू शकतो फक्त आपण पवित्र शास्त्रातील त्याच्या वचनावर विश्वास ठेवला पाहिजे आणि आपल्याला कोणत्याही त्यासाठी आपल्याला कोणत्याही चिन्हांची गरज नाही की होय ह्याच्याकडे बघ आणि मग तुला विश्वास तुझा विश्वास आहे की नाही मला माहित नाही पण तू ह्याच्याकडे पाहिलंस हे केलंस ते केलंस तर तुझा विश्वास अशा बऱ्याच गोष्टी आहेत. आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींची चिन्हांची गरज नाही आहे. आपल्याला फक्त साधा सोपा सरळ विश्वास एकदम ते शिष्यांना नुसता साधा विश्वासावर ते येशू ख्रिस्ताच्या मागे चालले. या म्हटल्याबरोबर ते त्याच्या मागे गेले. त्यांनी असं म्हटलं नाही की हा कोण आहे येशू ख्रिस्त हा काय आहे काही नाही. त्याच्या शिष्यांनी विश्वासाने त्याच्या मागे गेले आणि त्या शिष्याने आज संपूर्ण जग हलवलेलं आहे. आणि आपण कितीही सभोवताची परिस्थिती कितीही ओरडली तुम्ही ह्याच्यावर विश्वास ठेवू नका तरी आपण देवावर विश्वास ठेवू शकतो ठेवायचा आहे. आणि आपल्याला खात्री आहे की जेव्हा आपल्यावर आपण देवावर विश्वास ठेवतो तेव्हा त्याने आपल्यासाठी कितीतरी दिलेले सर्व वचन आपल्याला अभिवचन आपल्याला प्राप्त होते. आपल्याला अभिवचन प्राप्त होते का तर आपण देवावर फक्त येशू ख्रिस्तावर जीवन देवावर आपण विश्वास ठेवलाय. इब्रीकराच्या पत्राच्या 11 आणि 1 वचनामध्ये लिहिलेलं आहे विश्वास म्हणजे आशा असलेल्या गोष्टींचे आश्वासन आणि न पाहिलेल्या गोष्टींवर दृढ विश्वास. आपण पाहिला का तो सार्वकालिक जीवन नाही. आपण पाहिलेला आहे का येशू ख्रिस्त नाही. आपण पाहिलेला आहे का ज्या झालेल्या घटना नाही पण आपण विश्वास ठेवलेला आहे. आपण आपल्याला मोठी आशा दिलेली आहे आणि या गोष्टीचं आश्वासन देखील आपल्याला देवाने दिलेलं आहे. तुम्हाला सार्वकालिक जीवन मिळणार तुम्ही माझ्या बरोबर असणार जिथं मी आहे तिथं तुम्ही असणार आणि आपण ह्या पाहिलेल्या गोष्टी जरी नसल्या तरी आपण त्याच्यावर दृढ विश्वास ठेवायचा आहे. आणि हो आज आपला विश्वास आहे त्याच्यावर. आपल्या श्रद्धेला अंत नाही आहे कारण देवाला देवाच्या हाताला स्पर्श करण्यासाठी विश्वास स्वतःहून वर जातो. आपण येशू ख्रिस्ताला आपण पाहायचं आहे हात धरायचा आहे तर आपण विश्वासाने धरतो नाही का. आपली श्रद्धा आहे की होय माझा हात प्रभूने धरलेला आहे मला या जीवनात चालवत आहे. विश्वासामध्ये काय आहे एक ताकद आहे. आपला विश्वास येशूशी जोडलेला आहे
आणि त्याच्याशी त्याच्यामुळे आपल्याला काय माहिती आहे, शक्ती मिळते, ऊर्जा मिळते, अनुभव घेण्यासाठी आणि विश्वासाने चालण्यासाठी आपली नजर सतत येशूवर स्थिर ठेवली पाहिजे आणि आपले हृदय आणि आमच्या तोंडात सतत त्याची वचनं असली पाहिजेत. आणि कारण त्याच्या वचनाची घोषणा आपण करत असतो, नाही का? त्याच्या वचनाची आपल्याला घोषणा करण्यासाठी आपल्याला इथं आणलेलं आहे. आपलं जीवनामध्ये मकसद काय, आपल्या जीवनाचं पर्पज काय आहे, आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवनाचा उद्देश काय आहे, तर आपण त्याच्या वचनांची घोषणा करणं, इतरांना येशू ख्रिस्ताबद्दल सांगणं, इतरांना पापापासून परावृत्त करणं आणि त्यांना ख्रिस्ताकडे आणणं. आणि आपण हा त्यांना विश्वास द्यायचा आहे. विश्वास अधिकाराशी जोडलेला आहे. माझ्याकडे विश्वास आहे, त्या विश्वासाने मी बोलत आहे. अधिकार आहे ज्यामुळे आपल्याला गोष्टी आणि घटनांनी आज्ञा देण्याची क्षमता मिळते. विश्वासाने तू पास होशील, तू जा अभ्यास कर, तुला चांगल्या मार्कांपासून, मला विश्वास आहे तू 80 मार्कांनी 80% पास होशील, 90% मार्क, ही आज्ञा देण्याची आपल्यामध्ये अधिकार येतो विश्वासाने. आणि आपण ती तोंडाने आपण घोषित पण करतो. तसंच आहे येशू ख्रिस्ताच्या बाबतीत, आपण विश्वासाने काय करतोय, आपण विश्वासाने त्याची घोषणा करत आहे. आणि विश्वासाने स्वर्गात काय काय आहे, काय पूर्ण होणार आहे, काय होत आहे, हे आपण विश्वासाने अधिकाराने आपण सांगत आहे आणि त्याची आपण घोषणा करत आहोत. हे अधिकार घेण्याबद्दल आहेत, विश्वासाचा अधिकार, आज्ञा आपण ह्या घेण्याच्या आहेत. येशूच्या नावात आज्ञा देणं आणि येशूचे नाव इतर सर्व नाव आणि अधिकारापेक्षा काय श्रेष्ठ आहे. येशूचं नाव हे सर्व गोष्टींपेक्षा श्रेष्ठ आहे, सर्व अधिकारापेक्षा श्रेष्ठ आहे. यासाठी आपण त्याचं नाव विश्वासाने घ्यायचं आहे, अधिकाराने त्याच्याबरोबर त्याचं कार्य करायचं आहे, आज्ञा पालन करायचं आहे. विश्वास आपल्याला शक्ती देतं, ऊर्जा देतं, आपल्याला शिकवतं देखील, प्रशिक्षण देखील देतं, कृती करण्यासाठी आपल्याला तयार देखील करतं. ते विश्वास कधी निष्क्रिय नसतो, तो नेहमी कार्यरत असतो. विश्वास ही कृती आहे, विश्वासाने आपण कार्य करतो ना, काही कृती आहे. म्हणून जेव्हा तुम्ही आणि मी विश्वास ठेवतो की देवाने तुम्हाला बरं केलंय, तेव्हा हो आपला विश्वास असतो त्याच्यावर की तुम्ही लगेच आपण कार्य करतो की हो मला येशू ख्रिस्तानी बरं केलेलं आहे, माझ्या मधली ऊर्जा तयार होते की हो मला खरोखर माझ्या बहिणीनी माझ्याकडे विश्वासाने प्रार्थना केली आणि मी बरे झाले, माझा विश्वास वाढला पाहिजे. आणि तो विश्वास बरोबर येशू ख्रिस्त वाढवतो. विश्वास म्हणजे प्रत्येक गोष्टी प्रत्यक्षात आणण्यासाठी आपली नजर कुणावर स्थिर राहिली पाहिजे, येशूवर स्थिर राहिली पाहिजे, जो आपल्या अंतकरणा सतत राहायला तयार आहे, त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे. विश्वासाची तुलना विश्वास किंवा आशेशी केलेली जाते. आशा हे अनिश्चिततेचे दार उघड ठेवते, तर विश्वास हे आश्वासन असते आणि कधीही अपयशी होत नाही. देव कोण आहे, तो काय करतो, हे विश्वासालाच ठाऊक आहे. आपण जेव्हा देवावर विश्वास ठेवतो, त्या विश्वासालाच हे ठाऊक आहे की देव कोण आहे, देव काय कार्य करत आहे. आणि आपल्याला सर्व काही कृती करण्याची आणण्याची परवानगी देणं, जेणेकरून सर्व काही त्याला पाहू शकतील. प्रगट आपल्या जीवनात जे प्रगटीकरण आहे किंवा आपण प्रगट करतो की उत्तर दिलेले, विश्वास म्हणजे धार्मिकतेमध्ये जगण. आपल्यामध्ये जेव्हा विश्वास होतो तेव्हा आपण तो प्रकट करतो, नाही का? आपण विश्वास आणि उत्तर देखील देतो. विश्वास म्हणजे धार्मिकतेमध्ये जगणं देखील आहे. जेव्हा आपण येशूला भेटतो तेव्हा या धार्मिक जीवनाचा काय प्रारंभ बिंदू आहे किंवा सुरुवात आहे किंवा तो क्षण आहे. आणि या क्षणी आम्हाला आमच्या पापांची कबुली झालेली आहे आणि विश्वासाने आम्हाला त्याची क्षमा आहे आणि तारण देखील मिळालेलं आहे फक्त विश्वासाने. ही आमची पहिली श्रद्धा होती आणि विश्वासाचे प्रत्येक पाऊल आपल्या ध्येयाच्या जवळजवळ आणते. ते अनंतकाळ ख्रिस्ताबरोबर किंवा ख्रिस्तासोबतचं हे जीवन जगण्यासाठी आहे. ख्रिस्तामध्ये सर्व काही पूर्ण झाले, स्वर्गाची पूर्णता आपल्यासाठी उपलब्ध आहे. आणि या योजनेचा उद्देश आपल्या देवाच्या विश्वासामध्ये वाढण्यास सक्षम आणि मजबूत किंवा भक्कम पक्कं करणार आहे. आपल्या दैनंदिन वास्तवात देखील, जीवनात देखील ख्रिस्ताचं सत्य सांगणारे शिष्य आपण बनलं पाहिजे. आपण काय आहोत? ख्रिस्ताचे शिष्य आहे, विश्वासणारे आहोत. आणि विश्वासी प्रत्येक पायरी आपल्याला ध्येयाच्या जवळ आणत आणि ते ख्रिस्ताबरोबर अनंत काळ जगण्यासाठी म्हणून आणत. आणि नीतिमान जीवन म्हणजे
जीवनाच्या दृष्टिकोन स्वीकारणं जिथं काही शाश्वतेवर केंद्रित आहे हे ओळखून की आपण केवळ पृथ्वीवर तात्पुरते रहिवासी आहोत. आम्ही हे जाणून जगतो की आम्ही आज ख्रिस्ताबरोबर शाश्वत दृष्टिकोनाने बांधत आहोत, तिथेच आपल्याला आपला वारसा सापडतो आणि आपल्या खऱ्या विश्वासाचे फळ तिथेच मिळते. आपण ख्रिस्ताचे वारस आहोत नाही का, आपल्याला त्यांनी मुलं म्हटलेली आहेत, आपण त्याचे वारस आहोत आणि विश्वासाने आपण ते घ्यायचं आहे. अब्रामाचा प्रवास लांब आणि आव्हानात्मक होता, त्याने कठोर परिश्रम केले, दुःख पाहिलं आणि आशीर्वाद देखील, हे दोन्ही आशीर्वाद आणि दुःख आणि परिश्रम सगळ्या त्या गोष्टी त्यांनी अनुभवल्या आणि बऱ्याच वेळा त्याला पुढचा मार्ग दिसत नव्हता, परंतु त्याला आपल्या हृदयात दिलेले जे वचन होतं ते दृढ होतं आणि त्याच्यावर तो पुढे चालत गेला. देव नेहमी त्याची वचने पाळतो आणि इतर कोणीही करू शकत नाही, कोणी करू शकत नाही, ते फक्त आपला जिवंत देव आहे तोच तो त्याची वचन पाळतो. आपल्याला सांगितलेलं आहे भिऊ नको, दृढ राहा, विश्वासात राहा, मी तुला सहाय्य पुरवतो. आपण ह्याच्यावर विश्वास ठेवून जगतो का? आज तुमचं आणि माझं जीवन कितीही अवघड कठीण वाटलं तरी तुम्ही आणि मी देवावर प्रत्येक वळणावर कोणताही संकोच न ठरता आपण त्याच्यावर विश्वास ठेवून चाललं पाहिजे. त्याचं वचन आपण पाळलं गेलं आणि वचन आपण त्याचं पाळलं पाहिजे, कारण त्याचं वचन केवळ पाळलं गेलेले नाही आहे तर ते पूर्ण देखील झालेलं आहे. शेवटी आपण पाहू शकतो की एक नीतिमान जीवन हे जीवन आहे जे ख्रिस्ताबरोबर जवळचे आणि घनिष्ठ नातेसंबंध विकसित करण्याचं एक केंद्र आहे. आपलं जर जीवन, आपलं नातेसंबंध ख्रिस्ताबरोबरचं जर विकसित करायचं आहे तर त्यासाठी आपल्याला ख्रिस्ताच्या एक नीतिमान जीवन एक जीवन आहे आणि जे ख्रिस्ताबरोबर जवळचं आणि घनिष्ठ नातेसंबंध विकसित करतं. तर तुमचा आणि माझा जर विश्वास नसेल तर हे नातेसंबंध घनिष्ठ होणार नाही किंवा विकसित होणार नाही किंवा वाढणार नाही. एक देव, सर्वांचा एक पिता, एक प्रभू, एक आत्मा, एक विश्वास असं पवित्र शास्त्र म्हणतं लिहिलेलं आहे 21:4-6 मध्ये. त्यासाठी आज आपण एका जिवंत देवावर विश्वास ठेवायचा आहे. तो सर्वांचा पिता आहे, तो एकच प्रभू आहे आणि एकच आत्मा, एकच विश्वास, त्याच्यावर आज आपण विश्वास ठेवून जगायचा आहे. आपला विश्वास एकच विश्वास असला पाहिजे आणि विश्वास हा ख्रिस्ती विचारसरणीचा आणि आपल्या धर्माचा काय आहे, मूलभूत पाया आहे. आणि विश्वासाचा अर्थ प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेषितांनी म्हणजे त्याच्या शिष्यांनी आणि त्याच्या सहकार्यांनी आज आपल्यापर्यंत आणलेला आहे हाच विश्वास. आज तुमचा आणि माझा विश्वास कुठे आहे? तुमचा विश्वास आज मजबूत आहे का? तो ख्रिस्तावर आहे का? तुमचा येशू ख्रिस्तावर विश्वास आहे का? आज जर आता विश्वास, आताच तुम्ही विश्वास ठेवा, कारण तुम्हावर विश्वास प्रगट करण्यासाठी पवित्र आत्म्याला तुमच्या हृदयाला स्पर्श करू द्या. तो तुमचे जीवन आणि हृदय बदलतो आणि यासाठी आपला विश्वास असणं फार अगत्याचं आहे. व आज आपण चालूया विश्वासामध्ये, जो येशू ख्रिस्तामध्ये आपला विश्वास आपण प्रगट करूया. धन्यवाद. आमेन.